लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे यांचा जन्मदिवस शुक्रवारी शेवगाव इथं मोठ्या उत्साहात पार पडला. क्रांती चौकात मुंडे यांच्या प्रतिमेस विविध पक्षाच्या नेत्यांनी पुष्पहार घालून आदरांजली वाहिली. त्यानंतर नेवासा रोड इथल्या मुकबधीर अपंग विद्यालयातील विद्यार्थ्यांना फळं आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं. आपला एक हक्काचा माणूस आपल्यातून कायमचा गेलेला आहे. आपल्याला माहित आहे खऱ्या अर्थाने मुंडे साहेब हे सर्वसामान्याचे प्रतिष्ठेचे खरे नेते होते. मुंडे साहेबांनी या राज्यामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीबरोबर लाखो कार्यकर्ते जोडले, भाजपच्या विचाराची लाखो कार्यकर्ते जोडले व प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांनी खऱ्या अर्थाने ताकद दिली. आपल्याला माहित आहे की केंद्रामध्ये सत्ता आल्यावर मुंडे साहेबांना ग्रामविकास मंत्री पद मिळालं होतं. खऱ्या अर्थांना त्यांना ग्रामीण भागाचा खळाना खळा माहीत होता, परंतु त्यांना आपल्याला माहीत आहे की नित्यला ते मान्य नव्हतं. आपल्यातून एक निकलता तारा आपल्यातून आज गेलेला आहे. परंतु मी कार्यकर्त्याला सांगू इच्छितो जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत आपल्याला साहेबाचं कार्य उजळत व्हायचं आहे. कार्यक्रमाच्या वेळी बंडू रासने, अविनाश मगरे, दिनेश लव्हाट, भागवत गुरुजी, संजय नांगरे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी24 तासासाठी प्रतिनिधी नवनाथ डाके, शेवगाव.